स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे ऑक्सिजन पुरवठा अभावी मृत्यूचे तांडव होत असल्याचे आरोप होत आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहे। रुग्णांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन पुरवठा बंद झाला, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने जवळपास 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईक करत आहे। माननीय अधिष्ठाता यांना संपर्क केला असता त्यांनी मीटिंगमध्ये असल्याचे सांगून माध्यमांशी बोलण्याचे टाळले। नंतर रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे सदर आरोप फेटाळून लावल्याचे समजत आहे। ऑक्सिजन संपले म्हणते तर ऑक्सिजन संपले गिना गेले तिथं हे करून शिनी ऑक्सिजन संपल्यामुळे पेशंट ऍडमिट करून घेणार असं तुमचं म्हणणं आहे। सरकार न्यूज एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज SRT स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि रुग्णालय अंबेजोगाई इथे ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी 10 ते 15 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्याबद्दल आपण या एका पेशंटची त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेणार आहे। सर मी डॉक्टर दत्ता चिकटकर। परिस्थिती एवढी गंभीर आहे, परिस्थिती एवढी इतकी गंभीर परिस्थिती आहे, मला शब्द आज तुम्हाला सांगू। हे इकडे बघा, परिस्थिती एवढी गंभीर आहे मी सांगतो तुम्हाला। तुम्ही म्हणतात की डॉक्टरांची संख्या वाढवा, डॉक्टर नाही आहेत म्हणतायत तुम्ही आमच्याकडे। डॉक्टर करतील काय ह्या घडीला मला तुम्ही सांगा ना, करतील काय डॉक्टर? डॉक्टरांची तुम्ही मॅनपॉवर वाढवत नाही आहेत, स्टाफची मॅनपॉवर वाढवत नाहीत। हे बॉडीगार्ड इथं दिवस नाही रात्र ते इथं बसलेले आहेत, त्यांची मॅनपॉवर तुम्ही वाढवत नाही, डॉक्टरांची मॅनपॉवर वाढवत नाही आहेत। तुमच्याकडे रिझन्स आफ्टर रिझन्स आहेत ह्या गोष्टीसाठी। अहून सामान्य जनते ह्याच्यात तुम्ही होरपळून निघायली ना, झाडाचे आंबे पडल्यासारखे आज डेड बॉडी पडायला लागल्या आता दनादन उगं, आणि तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करत बसलाय। तुम्हाला रेमडेसिवीरसाठी इतक्या अमृत आहे असते त्याच्यासाठी तुम्ही राजकारण करायलात, तुम्ही ऑक्सिजनसाठी राजकारण करायला लागलात। आज मी तर म्हणतो सगळे पुढारी एका लाईनला उभा करा, त्यांना फुकून द्या तुम्ही। ही परिस्थिती आली आहे का? तुम्हाला जोपर्यंत तुमचा बापन आई इथं पडलेली दिसणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही काय राजकारण चालू आहे याच्यामध्ये। राजकारण बाजूला सारा ह्या विषयाचं तुम्ही गोरगरिबांसाठी करा। ज्यांच्या बळावर तुम्ही गोदाम भरलेत ना, आज ते गोदाम सगळे खाली करा। परिस्थिती खूप बिकट आहे, बिकट आहे परिस्थिती, आणि आणखीन वर्ष दिवस येणारे बाकी आहेत। तुम्हाला अंत्यसंसार सरणावर घालण्यासाठी जाळण्यासाठी माणूस राहणार नाही मी सांगतो तुम्हाला। जर हीच परिस्थिती आज आणि उद्याचा विषय नाहीये मी सांग, भ्रष्टाचारानं बरबटलेल्या आरोग्य यंत्रणेवर कोरोना येऊन बसलेला आहे। तुम्हाला समजायला का मी काय म्हणतो? ही इतकी वेंटीवर असलेली आरोग्य संस्था त्याच्यावर येऊन कोरोना बसलेला आहे। इतके कठीण आहे हे जाणं मी सांगतो तुम्हाला। इथे काही पेशंटचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्यांना आपण विचारणार की तुमच्या पेशंटची डेथ नेमकी कशामुळे झालेली आहे, काल किती वाजता तुमचा पेशंट कुठं होता? सर इथल्या COVID-19 3 नंबर हॉलमध्ये होता सर। ऑक्सिजन किती वाजता संपला तुमच्या पेशंट? सर आमच्या पेशंटचा तर 1 वाजून मला वाटतं सर, 1 वाजून 1 मिनिट हा सर मी सांगतो तुम्हाला, 2:00 म्हणजे 1 वाजून 19 मिनिटाच्या आसपास संपला। मी डॉक्टरांना बोलवलो एक तास। प्रशासनावर असा आरोप आहे का की तुमच्या पेशंटचा मृत्यू ऑक्सिजन संपल्यामुळे झाला म्हणून? सर हा प्रशासनावर तर आरोप आहे सर, माझ्या ऑक्सिजन संपल्यामुळे आणि प्रशासन इथे डॉक्टरांची भरती नाही आहे सर। जसे डॉक्टर पाहिजे आज कमीत कमी मला वाटते हे पूर्ण टोटल कमीत कमी इथे 2-4 हजार पेशंट ॲडमिट होतील, एवढं मोठं हॉस्पिटल आहे। पण या हॉस्पिटलला मला वाटतं मोजके 30-40 डॉक्टर असतील सर। यांचं म्हणणं परत एकदा तिथं येऊन थांबतंय, कारण 2 दिवसांपूर्वी या इथे निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुद्धा केलं होतं की डॉक्टरांची संख्या मनुष्यबळ वाढवा, सुरक्षा रक्षक वाढवा, परंतु या ढिम्म प्रशासनानं याच्याकडे दुर्लक्ष केलं, साफ दुर्लक्ष केलं, आणि काल 2 वाजता ऑक्सिजनचा तुटवडा ऑक्सिजन संपल्यामुळं आज अशी बातमी येते, एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही आहे, परंतु 10 ते 15 पेशंटचा रुग्णांचा मृत्यू हे ऑक्सिजन संपल्यामुळं इथून झालेला आहे।